एका गृहस्थाने एक व्यक्ती आहे, त्या गृहस्थाने 8,000 रुपये कर्ज घेतलेलं आहे. 8,000 रुपये कर्ज घेतलं आणि त्याच्यावरती 1,360 रुपये व्याज देण्याचं सुद्धा त्यांनी कबूल केलेलं आहे. आणि त्यानंतर प्रत्येक हप्ता ते पैसे जे भरणार आहे तो कसे भरणार आहे, हप्त्या हप्त्याने भरणार आहे. तर तो हप्त्याने पैसे भरणार आहे आणि प्रत्येक हप्ता जो आहे त्याचा तो आधीच्या हप्त्यापेक्षा 40 रुपयाने कमी आहे. म्हणजे आज जर त्याने 1,000 रुपये दिले तर दुसऱ्या हप्त्यामध्ये तो 40 रुपये कमी देणार, 960 देणार. त्याच्यानंतरच्या तिसऱ्या हप्त्यामध्ये तो आणखी 40 रुपये कमी देणार, 920 रुपये देणार. अशा प्रकारे प्रत्येक हप्त्यात तो 40 रुपये कमी देतो आणि सगळ्याच्या सगळे पैसे 12 हप्त्यामध्ये कम्प्लीट करून टाकतो. 12 हप्त्यात म्हणजे एका वर्षाभरामध्ये सगळे पैसे अमाऊंट नील करून टाकतो तो. बरोबर सानिका? तर आपण काय करू, सुरुवातीला 19 हप्ते 12 म्हणजे एमची किंमत 12. आता त्याची कर्जावर घेतलेली रक्कम त्याला आपण मुद्दल म्हणतो. आठवीला बघितलं आपण, सातवी आठवीला मुद्दल बरोबर पी बरोबर किती, 8,000 रुपये. आणि त्याचा व्याज जो आहे, व्याज म्हणजे आय बरोबर किती बाबा, 1,360 रुपये. आता त्याची एकूण अमाऊंट किती बाबा, एकूण त्याची जी रास आहे, एकूण त्याची रास म्हणजे एकूण जे पैसे त्याला जे मिळणार आहे ते किती त्याला भरायचे, ते एकूण किती, 8,000 अधिक 1,360. 8 आणि 1 9,960 रुपये त्याला एकूण पैसे द्यायचे आहेत. 8,000 आणि प्लस व्याज सगळे मिळून द्यायचे आणि एकूण किती हप्ते द्यायचे ते सगळे 12 हप्त्यात, एन बरोबर 12. आता इथे विषय काय माहिती का, की एन बरोबर 12. आता 12 हप्त्यामध्ये जो पैसे देणार आहे, पहिल्या हप्त्यातले पैसे अधिक दुसऱ्या हप्त्यातले पैसे अधिक तिसऱ्या हप्त्यातले पैसे अधिक चौथ्या हप्त्यातले पैसे, म्हणजे 12 च्या 12 जणांची जी बेरीज आहे ती किती येणार आहे, 9,360. बरोबर ना, 12 हप्त्यांमधल्या सर्व रकमांची बेरीज 9,360 येणार आहे. म्हणजे याचा अर्थ हे एस 12 असणार आहे, 9,360 म्हणजे सगळ्या 12 हप्त्यांची बेरीज. सम ऑफ ट्वेल्थ इन्स्टॉलमेंट इज 9,360 रुपीज. आता याच्यामध्ये ए बरोबर किती, आपल्याला काय सांगितलं, पहिल्या आणि शेवटच्या हप्त्यातली रक्कम, पहिल्या हप्त्यातली रक्कम ए काढायची, शेवटचा हप्ता म्हणजे 12वा हप्ता, 12 हप्ते भरणार आहेत ना, शेवटचा हप्ता म्हणजे 12वा हप्ता म्हणजे ती 12 काढायची. आणि आपल्याला दिलाय प्रत्येक हप्ता आधीच्या हप्त्यापेक्षा 40 रुपयाने कमी, म्हणजे प्रत्येक वेळेस तो 40-40 रुपये काय करतोय, कमी देतो. म्हणजे इथं साधारण फरक किती असणार आहे, प्रत्येक वेळेस 40 रुपये कमी आहे म्हणून -40 रुपये. कारण का, -40 रुपये आहे, प्रत्येक हप्त्यात 40 रुपये जास्त जास्त देत असतात तर आपण -40 पकडला. मग आता आपण काय करू, आपली मुख्य सूत्र वापरू, ती सूत्र वापरून आता उत्तर सोडवाय काढायला घेऊयात. सगळ्यात पहिली गोष्ट, एस 12 दिलंय, एन दिलंय आणि आपल्याकडे डी ची किंमत आहे, त्याच्यावरून ए ची किंमत काढू. एस एनच्या सूत्रावरून एस एनचं सूत्र लिहायचं, n^2 (2a + n-1)d. पहिलं काय करू आपण, पहिल्या हप्त्यातली रक्कम म्हणजे ए काढू. त्याच्यासाठी आपण एस 12 या सूत्राचा आधार घेऊ. अतिशय इम्पॉर्टंट प्रश्न आहे बोर्डाच्या परीक्षेच्या दृष्टीने, आला तर 4 गुणांसाठी हा प्रश्न येऊ शकतो, त्याच्यामुळे याच्याकडे तुम्ही दुर्लक्ष करू नका. एस एन च्या ऐवजी काय लिहिणार, एस 12 बरोबर एन च्या जागेवर 12/2 जसेच्या तसे 2 × a ची किंमत काढायची, एन ची किंमत किती 12 - 1 × d ची किंमत किती, आपल्याकडे डी कुठे गेला, -40 आहे, कंस पूर्ण. एस 12 किती दिलाय, 9,360, म्हणून इथे लिहा 9,360 / 12 2a + 12^(11) = 11 × 40 बरोबर. 6 × इकडे आले भागिले 9,360/6 = 2a = 11 × 40 = 44 आणि हा 1 0 वजाचे चिन्ह -440. आता 6 ने भागला, 6 × 6 बघा, 9,360 ला 6 ने भाग लावायचा, 6 × 6 = 3 वरून आले 3 बरोबर, 6 × 5 = 30 (3 × 6) = 6 + 6 = 36 आणि 0 = 1560 किती आले, 1,560 / 2a + 440. आपल्याला याची किंमत काढायची, इथं -440 आहे तिकडे आले अधिक, म्हणजे 1560 + 440 = 2a. 1560 आणि 440 किती आले, झाले 2,000. या दोघांची जर बेरीज केली तर आपल्याला येईल 2,000, म्हणून आपण लिहिणार 2a = 2,000 आणि म्हणून ए बरोबर किती, 2,000 च्या निम्मे 1,000, कारण 2 × a बरोबर चिन्हाच्या पलीकडे जाते / a = 1,000.
पहिल्या हप्त्यातली रक्कम किती आली 1000 रुपये. फर्स्ट इन्स्टॉलमेंट इज 1000 रुपीज. आता शेवटचा हप्ता म्हणजे 12वा हप्ता काढायचा. मग शेवटचा हप्ता म्हणजे T12. मग T12 काढण्यासाठी TN सूत्र A+N-1 × B. ए किती आहे? T12 काढायचं. ए किती? 1000 रुपये. बरं ना, इथं आलंय 1000. एन ची किंमत किती आहे? 12 काढतोय म्हणून 12 - 1 गुणिले डी ची किंमत किती आहे? डी कुठे गेला? डी -40. 1000 जसेच्या तसे आधी 12 गेला 11 × 40. 1000 जसेच्या तसे 11 × 44 म्हणून आले -440. 1000 मधून 440 गेले किती राहिले? 10000 दिलं रे मी चुकून होतं. हा, 1000 मधून 440 गेले किती राहिले? 1560 रुपये. 12वा हप्ता 1000 मधून 560 राहिले. ओके, 560 म्हणजे आपला जो पहिला जो हप्ता आहे तो 1000 रुपये आणि शेवटचा जो हप्ता आहे तो 560 रुपये. ओके, आता या गणितामध्ये आपण दोन्ही सूत्र वापरली, SNचं वापरलं, TNचं सुद्धा वापरलं. त्याच्यामुळे हे गणित जे आहे त्याच्यामध्ये अजून बेसिक पार्ट आहे, 8वी 9वीचा पण तो व्याजाचा वगैरे भाग आहे, मुद्दलचा भाग आहे. त्याच्यामुळे हे जे गणित आहे ते बोर्डाच्या परीक्षेत आलं तर 4 गुणांसाठी येण्याची दाट शक्यता आहे. खूप महत्त्वाचा हा एक प्रश्न आहे, त्याच्यामुळं हा समजून घेणं गरजेचं आहे. बोर्डाला हा प्रश्न येण्याची शक्यता मला जास्तीत जास्त वाटते.